नमस्कार, मी सुरभी पाटील, विकास समाचार मध्ये स्वागत। पालघर जिल्ह्यातील 400 हून अधिक गावांच्या कचरा भूमीचा प्रश्न मिटणार आहे। स्वच्छ भारत मिशन अंतर्गत या गावांमध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रक्रिया करणारे विविध प्रकल्प जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येणार असल्यामुळे गावची ही समस्या आता दूर होणार आहे। शासकीय निधीतून या प्रकल्पांची उभारणी त्रयस्थ नोंदणीकृत संस्थेमार्फत करण्यात येणार आहे। जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभाग तसेच पाणी पुरवठा विभाग यांच्या संयुक्त मोहिमेतून या गावांना घनकचरा विल्हेवाट व सांडपाणी व्यवस्थापनासंदर्भात दिलासा मिळणार आहे। जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतींना जमिनींचा मोठा प्रश्न निर्माण होत असल्याने कचरा भूमीची समस्या वारंवार निर्माण होत आहे। या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील 475 गावांमध्ये 2022 पर्यंत हे प्रकल्प उभारणार आहेत। त्यामुळे गावांच्या स्वच्छतेबरोबरीने गावांना या प्रकल्पामार्फत कचऱ्यातून निधी देखील प्राप्त होणार आहे। पालघर जिल्ह्यातील गावांना घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन नियोजन प्रकल्प प्रभावी ठरणार असल्यामुळे कचरा भूमीची समस्या दूर होणार आहे। गावातील प्रत्येक नागरिकाने आपली नैतिक जबाबदारी म्हणून शासनाच्या या स्तुत्य उपक्रमाचा अवलंब केल्यास जिल्हा या प्रकल्पात आदर्श निर्माण करू शकतो। पहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा।